मुख्यमंत्र्यांना वाटत होतं, जरांगे पाटलांना अंडर एस्टिमेट केलंय का, त्यांचं आंदोलन समजून घेण्यामध्ये सरकार कमी पडलंय का, त्यांना जे वाटत होतं की हे आंदोलन एवढं पसरणार नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनाच्या ज्वाळा पसरायला लागलेल्या आहेत, काय वाटतं वसंत भोसले? मार्ग त्यांना सापडत नाही आहे आणि लोकांना वाटतं की आरक्षण मिळालं तर सगळे प्रश्न सुटणार आहेत. मला असं वाटतं की आता सुद्धा त्यांनी घेतलेली किंवा माझ्या अगोदर ज्या वक्त्यांनी वीरेंद्र पवार होते समन्वयक आहेत, वीरेंद्र पवार यांनी जे सांगितलं ती खर तर ते शासनाची दुटप्पी भूमिका आहे. तुम्ही एकीकडं ठराव करता किंवा मंत्रिमंडळाचा निर्णय घेता की ओबीसीच्या आरक्षणाला हात लावणार नाही आणि तुम्ही इकडे जे आजपर्यंत मराठा म्हणून वावरत होते त्यांना तुम्ही कुणबीचे दाखले देणार आहात आणि त्यांना ओबीसी मध्येच समावेश करणार आहात. म्हणजे काय झालं, म्हणजे ओबीसीला धक्का लावणार नाही पण आज तुम्ही 14,13,498 दाखले जे कुणबी म्हणून सिद्ध झालेलं आहे त्यांना तुम्ही प्रमाणपत्र देतो आता म्हणून सांगता आणि त्यांना ओबीसी मध्ये घालणार तुम्ही. बरं, दुसरीकडे राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा ते येणार. कुणबी दाखला एकदा मिळाला की तो ओबीसीच्या जागेवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवू शकतो आणि असेही उदाहरणं अनेक झालेत आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. अनेक ठिकाणी झालेत की त्यांनी ओबीसी घेतलं आणि ओबीसी मधला धनगर समाजातला माणूस लढतो आहे किंवा इतर ओबीसी मधला लढतो आहे आणि हा कालचा मराठा आज ओबीसी म्हणून त्याच्याविरुद्ध लढतोय आणि प्रचार करताना मी मराठा म्हणून सांगतो आणि मग तो मराठाच निवडून येतो, खर तर तो ओबीसी म्हणून कागदावर दाखवतो. असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळं ओबीसींची जी तक्रार आहे की आम्हाला आमच्यातल्या आरक्षणाला हात लावू नका, मग ओबीसीच्या आरक्षणाला हात लावणार नाही, धक्का लावणार नाही असं तुम्ही सांगताय आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही मोहीम काढलेली आहे, हा कुठला प्रकार आहे? मग दुसरी गोष्ट, आज तुम्ही सांगताय की आम्ही मागासले पण शोधण्यासाठी आम्ही कमिटी करू, आयोग नेमू मागासवर्गीय कमिटीला. मला सांगा की हा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण असताना होता, हा प्रश्न देवेंद्र फडणवीस होता. सर्वच पक्षांचं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग गेली 10 वर्ष 2 टर्म संपल्या, चौथी तिसरी सुरू झाली, तरी सुद्धा तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या कामातून तुम्ही ह्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे, सोशली आणि एज्युकेशनली ते बॅकवर्ड आहेत की नाही हे सिद्ध करायचं काम तुम्ही का नाही केलं? तुम्ही सगळ्यांनाच अंडर एस्टिमेट करता असं माझं मत आहे आणि हे जे राज्यकर्ते आहेत ते आणि याच्या मागे दडलेले ज्या शक्ती आहेत त्यांना हे सर्व आरक्षणाचं राजकारणच मोडून काढायचं आहे आणि जेणेकरून आर्थिक आरक्षण आर्थिक पातळीवरती आरक्षणाकडे जाऊया असं ते दिसतं एकूण. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात अडचण ही आहे, देशभरात 55% जवळपास सिंचन झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये ते 25%पेक्षाही अधिक नाही. बरोबर आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर आहे. आणि कोरडवाहू शेती जिथं सिंचनाखालची शेती परवडत नाही तिथं कोरडवाहूची काय परवडते? आणि कोरडवाहू शेती हा मराठवाड्यात तर त्याचं ते दुखणं तेच आहे, जिथं मराठवाड्यामध्ये आज सर्वात मोठं आंदोलन आहे तिथं तो शेतीतनं बाहेर पडू शकत नाही, तिथं तो चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही कारण सर्व शिक्षण तुम्ही प्रायव्हेट करायला लागलेला. आणि महाराष्ट्र शासनाने किंवा शासन यंत्रणेने मी कुठल्या पक्षाला दोष देत नाही, कुठल्या याला देत नाही, जे काही शासन म्हणून सत्तेवर असतं नेहमी जे सत्तेवर आहेत त्या सर्वांचं धोरण हेच आहे की सर्व शिक्षण प्रायव्हेट करून टाकायचं आणि प्रायव्हेट केलेल्या शिक्षणामधनं तुम्हाला शिकायलाही संधी मिळत नाही, म्हणजे मराठा समाज तिथूनही तो बाहेर पडू शकत नाही आणि मग बाहेर पडायला दुसरा मार्ग कुठला आहे? आणि जे शिक्षण आहे आज अस्तित्वात ते कालबाह्य झालेलं आहे. मग अशा ठिकाणी आता तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात तर 1,00,000 रुपये फी भरावं लागते. 1,00,000 रुपये फी भरायची 2 मुलं असतील तर कशी तुम्ही करू शकता? म्हणजे एकीकडे तुम्ही प्रायव्हेटायझेशन एवढं सगळं करून ठेवलंय त्याचे सगळे दुष्परिणाम आता तुमच्या गळ्याशी आलेत. आणि मला असं वाटतं की आता गेली कित्येक वर्ष झाली शासन जागा भरत नाही. 11,000 पोलीस पाहिजेत म्हणतायत, 35,000 आरोग्य कर्मचारी पाहिजे म्हणून सांगताय, त्या जागाच तुम्ही भरत नाही. आरक्षण कशाला लागू करणार आहात तुम्ही? टाटा बिर्लाच्या तिथे लावणार आहात का, बजाज मध्ये लावणार आहात का, भारत फोर्ज मध्ये आरक्षण लावून तुम्ही नोकऱ्या घेणार आहात? नोकऱ्या कुठे घेणार आहात? आणि मला असं वाटतं की हा सगळा क्युम्युलेटिव्ह ज्याला म्हणतो आपण क्युम्युलेटिव्ह
लॉस म्हणतो ना तसं आपल्या संपूर्ण समाजाची ही बेरीज बिघडलेली आहे. त्याला यशवंतराव चव्हाण म्हणायचे की बेरजेचं राजकारण, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची बेरीज सगळी बिघडलेली आहे. ही सगळी दुरुस्त करायला मागं जावं लागेल तुम्हाला, आणि मागं जायला तुम्ही कुठपर्यंत जाणार, कसं घेणार निर्णय, कारण शिक्षणाचं काय करणार, कोरडो शेतीचं काय करणार, मराठा समाजामध्ये जे काही काही सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक बंद आहेत ते कसे तोडणार, ह्याच्या सगळ्या ह्या संदर्भाची भूमिका घेणारा राजकीय नेतृत्व महाराष्ट्रात आहे का आज? त्यामुळे मला असं वाटतं की हे सर्व आरक्षण मिळवून देण्याची ऐपत असणारं नेतृत्व महाराष्ट्राकडे नाही, आणि हे नेतृत्व नसल्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण देण्यासाठी मार्ग काढू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की याचा दबाव निर्माण करायला पाहिजे. जो गरीब मराठा आहे, जो सामान्य मराठा आहे, जो कोरडभाऊ आहे, आता परवा बांद्र्यामध्ये ज्यांनी आत्महत्या केली, सुनील कावळे नावाचा तरुण 45 वर्षाचा होता तो, त्याची जर तुम्ही 15 वर्षातला इतिहास पाहिला, त्याची 30 गुंठे जमीन आहे अंबड तालुक्यामध्ये, जळगाव जालना जिल्ह्यामध्ये 30 गुंठ्यावर त्याचं काही भागणार नाही, कारण ती कोरडो जमीन आहे. तो औरंगाबादला आला, रिक्षा चालवतो गेली 15 वर्ष, 15 वर्ष रिक्षा चालवून तो मुलीला काय शिकवणार? त्याने लग्न करून टाकलं, तो एक मार्ग होता म्हणून ती मुलगी गेली बाहेर निघून. मुलग्याला 12वीपर्यंत कसं तरी शिकवलं, तो तिथंच लुढकला, उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, तो वाळूंच्या एमआयडीसी मध्ये लागला, तिथली नोकरी गेली. मला सांगा, तो भाड्याच्या घरात राहतो, गावाकडे ही अवस्था आहे, दोन भाऊ व्यसनाधीन होऊन वारलेत, आणि हे कुटुंब सगळं उघड्यावर पडलंय, आणि त्याला कुठेतरी आशा वाटते बिचाऱ्याला की आरक्षण मिळालं तर काय तर होईल. आणि ह्या आरक्षणामधला महत्वाचा मुद्दा, तुम्हाला शैक्षणिक सवलती ज्या मिळत आहेत त्याच्यावर तुम्ही बोलतच नाही, आणि त्याला हातच लावत नाही, आणि त्याला हात जोपर्यंत तुम्ही लावत नाही तोपर्यंत ह्या नेत्यांना असं वाटतं की आपलं बरं चाललंय, आपण प्रोटेक्ट आहोत. ज्या नोकऱ्या उपलब्धच नाहीत त्याच्यासाठी भांडा लागले, भांडू दे. मला सांगायची, आता सगळ्या तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व प्रायव्हेट हायस्कूल पासून, प्राथमिक शाळेपासून आणि उच्च शिक्षणापासून सगळीकडे पहा, सर्व दरवाजे बंद केले. फुलेंनी जाती व्यवस्थेमुळे जे दरवाजे बंद होते ते उघडले, आणि या सगळ्या नेत्यांनी आर्थिक दरवाजे लावले जातात त्याला, आणि ते बंद केलेत, म्हणजे शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवलेलं आहे. हे सगळा क्युम्युलेटिव्ह लॉस आहे सगळा समाजाचा आपला. आणि मला असं वाटतं की गेल्या 25-30-40 वर्षामध्ये जो काही धोरणात्मक निर्णय आपण सगळे घेत आलेलो आहोत त्याचा हा परिपाक आहे, आणि यातनं तुमची सुटका नाही. तुम्ही एकमेकांना जाळणं, एकमेकांच्यावर धावून जाणं, एकमेकांचे काय म्हणतात त्याला गळपटी पकडणं, याच्या पलीकडे काय होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की जरंगे पाटलांनी भूमिकेमध्ये थोडासा बदल करायला पाहिजे की बाकीच्या ज्या सवलती आहेत, ज्या मराठा समाजातल्या माणसाला वाटतं तो आज तो व्यक्त करत नाही, कारण दलित समाज व्यक्त होत नाही म्हणून, त्याच्या कुठेही त्याला हजरा लागत नाही म्हणून, त्याच्या मनामध्ये तो भयंकर राग आहे की त्याला शिक्षण मिळताना कमी पैशात मिळतं, आणि मला शिक्षण घेताना अशी होत जिथं प्रायव्हेट मध्ये सुद्धा त्याला तुम्ही सवलत देता आणि मला काहीच सवलत मिळत नाही, ही जी त्याची खंत आहे ती आतमध्ये खूप आहे, आणि ती उफाळून यावी असं काही लोकांचं राजकारण आहे. आणि मग हे शेवटी तुम्ही आर्थिक निकषावर जा असं म्हणण्याची प्रसिद्धी आहे. मला सांगा, जेव्हा जाती अस्तित्वात आहे, जातीवर तुम्ही कमी जास्त एकमेकाला पाण्यात पाहता आहात, तेव्हा जाती व्यवस्थेवर तुमचं आर्थिक सामाजिक स्थान निश्चित आहे, तेव्हा त्या जातीचं करायचं काय हा प्रश्न आहे समजा सगळ्यांसमोर. आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रश्न काही ज्या काही उपाययोजना घेतलेत आज केलेत किंवा ज्या काही निर्णय घेतलेत त्या निर्णयात फारसं काही हाती लागणार नाही, हे एक तितकंच खरं आहे.